नमस्कार, मी सागर गावडे, ऑल इंडिया अॅबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत आपण या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहे. आजचा जो आपला हा दुसरा लेसन आहे, यामध्ये आपण आज ह्या अॅबॅकस इन्स्ट्रुमेंट विषयी डिटेल्स अशी माहिती पाहणार आहोत. या अगोदरच्या पाठामध्ये आपण अॅबॅकस म्हणजे काय, अॅबॅकसचे विद्यार्थ्यांना काय फायदे होतात याची आपण माहिती घेतलेली आहे. तर आज आपण ह्या अॅबॅकस इन्स्ट्रुमेंट विषयी माहिती घेत असताना प्रत्येक घटकाची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. यामध्ये सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देणं हे गरजेचं आहे. यामध्ये हे तुम्हाला या ठिकाणी 13 रॉड्सचा हा अॅबॅकस आहे. 13 रॉड्स. आता या ठिकाणी रॉड्स म्हणजे काय, रॉड्स कोणते आहेत, यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 and 13 या 13 रॉड्स वरती हे आपले अॅबॅकसचे बीड्स, येलो कलरचे बीड्स आहेत. आता बीड्स हा शब्द प्रयोग या ठिकाणी नवीन हा आलेला आहे. बीड्स या ठिकाणी जे प्रत्येक तुम्हाला येलो कलरचे जे दिसत आहे त्यांना बीड्स असे म्हणतात. बीड्स म्हणजे छोटे छोटे मणी, बीड्स. त्यानंतर प्रत्येक रॉड वरती 5 बीड्स आहेत. प्रत्येक रॉड्स वरती 5 बीड्स आहेत. 1, 2, 3, 4 and 5 ह्या पद्धतीचे 13 रॉड वरती 5 बीड्स आहेत. म्हणजे आपल्याकडे टोटल ओव्हरऑल आता 13 × 5, 65 बीड्स हे आपल्याकडे आहेत. यामध्ये अॅबॅकस मध्ये ही फिंगरिंग्स ही ठरलेली असते. फिंगरिंग्सला हे फार मोठ्या प्रमाणामध्ये अॅबॅकसला महत्व दिलं जात. आता यामध्ये पहा, ह्या अॅबॅकस मध्ये ही जी पट्टी जी दिसत आहे ह्या पट्टीला हॉरिझॉन्टल बार किंवा डिवाइड बार असे म्हणतात. हॉरिझॉन्टल बार किंवा डिवाइड बार या शब्दाने ओळखलं जातं. त्या हॉरिझॉन्टल बार वरती 1, 2, 3, 4 and 5 फाईव्ह कलरचे व्हाईट डॉट्स आहेत. यामध्ये जो मिडलचा जो डॉट्स आहे त्याला हाऊस पॉइंटर असे म्हणतात. हाऊस पॉइंटर, दिस इज हाऊस पॉइंटर. त्यानंतर ज्यावेळेस हे बीड्स हॉरिझॉन्टल बारला येऊन टच करतात त्यावेळेस ह्या अॅबॅकसची व्हॅल्यू ही स्टार्ट होत असते. अॅबॅकसची व्हॅल्यू ही स्टार्ट होत असते. आणि ज्यावेळेस हे बीड्स हॉरिझॉन्टल बारपासून दूर जातात त्यावेळेस अॅबॅकसची व्हॅल्यू ही कमी कमी होत असते, लेस होत असते. आता अॅबॅकस मध्ये सबट्रॅक्शन या वर्ड्सला सिमिलर वर्ड्स हा लेस असा आहे. यामध्ये आता आपण या बीड्सच्या व्हॅल्यू ह्या घेणार आहोत. त्यानंतर फिंगरिंग ही कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. याला टीचर अॅबॅकस असे म्हणतात. यामध्ये सुरुवातीला युनिट रॉड, दिस इज युनिट रॉड, दिस इज 10 रॉड, 100 रॉड्स, 1000 रॉड्स, 10,000 रॉड, लाख, 10 लाख या पद्धतीने. पहा, पुन्हा एकदा सांगतो, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, अगेन 10 लाख. इथपर्यंत आपण हे आलेलो आहोत. प्रत्येक रॉड वरती 9 बीड्स आहेत. आता आपण 1 या नंबर पासून स्टार्ट करणार आहोत. ऍड करत असताना राईट हँडच्या ह्या थंबने आपल्याला बीड्स हे ऍड करायचे आहेत. ऍड 1, ऍड 2, ऍड 3, ऍड 4. त्यानंतर लेस, लेस 1, लेस 2, लेस 3, लेस 4. अगेन 4 नंतर येणारा जो नंबर आहे तो आहे 5. ऍड 5, अगेन ऍड 6, 6, 7, 8, 9. म्हणजे यामध्ये आपण 1 to 9 हे नंबर हे या ठिकाणी घेतलेले आहेत. रिपीट पुन्हा सांगतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1 to 9 नंबर आज या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर 9 नंतर येणारा नंबर हा जो आहे हा 10 and 10, 11, 12, 13, 14. नेक्स्ट
9011201063 हा आहे. ओके, धन्यवाद.